लोकसंख्येनुसार भारतातील सर्वात मोठे 10 राज्य। मित्रांनो, संपूर्ण भारत देशात सध्या 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत। भारतातील प्रत्येक राज्याचे अस्तित्व हे वेगवेगळ्या स्वरूपाचे आहे हे आपल्याला पाहायला मिळते। भारताच्या लोकसंख्येचा विचार केल्यास भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश आहे। भारताची एकूण लोकसंख्या ही 130 करोडपेक्षाही जास्त आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले टॉप 10 मराठी या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण या व्हिडिओमधून लोकसंख्येनुसार भारतातील सर्वात मोठ्या 10 राज्यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, गुजरात। भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या राज्यांमध्ये गुजरात या राज्याचा 10वा क्रमांक लागतो। गुजरात हे राज्य भारतातील पश्चिमेकडील महत्त्वाचे राज्य आहे। क्षेत्रफळानुसार भारतातील 5व्या क्रमांकाचे असणारे हे राज्य लोकसंख्येच्या बाबतीत मात्र 10व्या क्रमांकावर येते। गुजरात या राज्याची एकूण लोकसंख्या ही 6.04 करोड इतकी आहे। नंबर 9, कर्नाटक। क्षेत्रफळानुसार भारतातील 6व्या क्रमांकावर असणारे कर्नाटक हे राज्य लोकसंख्येच्या बाबतीत मात्र 9व्या क्रमांकावर येते। बँगलोर ही कर्नाटक या राज्याची राजधानी आहे। भारताच्या दक्षिणेकडील 4 प्रमुख राज्यांमध्ये कर्नाटक हे राज्य महत्त्वाचे मानले जाते। कर्नाटक या राज्यामध्ये 29 जिल्हे उपलब्ध आहेत। तसेच या राज्याची एकूण लोकसंख्या ही 6.1 करोड इतकी आहे। नंबर 8, राजस्थान। भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या राज्यांमध्ये राजस्थान या राज्याचा क्रमांक 8वा आहे। राजस्थान हे राज्य उत्तर भारतातील एक महत्त्वाचे राज्य आहे। क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य म्हणून देखील राजस्थान या राज्याला ओळखले जाते। राजस्थान या राज्याची एकूण लोकसंख्या ही 6.85 करोड इतकी आहे। नंबर 7, तमिळनाडू। भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या राज्यांमध्ये तमिळनाडू या राज्याचा 7वा क्रमांक लागतो। तमिळनाडू या राज्यामध्ये चेन्नई हे सर्वात मोठे शहर असून हे या राज्याची राजधानी देखील आहे। तमिळनाडू या राज्याची एकूण लोकसंख्या ही जवळजवळ 7.21 करोड इतकी आहे। नंबर 6, मध्य प्रदेश। मध्य प्रदेश हे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने जरी दुसऱ्या क्रमांकावर असले तरी लोकसंख्येच्या दृष्टीने हे राज्य 6व्या क्रमांकावर येते। या राज्याला भारताचे हृदय देखील म्हटले जाते कारण मध्य प्रदेश हे राज्य भारताच्या मध्यावर आहे। मध्य प्रदेशमध्ये सर्वात जास्त वाघाची लोकसंख्या असल्याने या राज्याला टायगर स्टेट म्हणून देखील ओळखतात। मध्य प्रदेश या राज्याची एकूण लोकसंख्या ही 7.26 करोड इतकी आहे। नंबर 5, आंध्र प्रदेश। भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या राज्यांमध्ये आंध्र प्रदेश या राज्याचा 5वा क्रमांक लागतो। या राज्याची नवीन राजधानी गुंटूर जिल्ह्यामध्ये अमरावती या नावाने विकसित होत आहे। सध्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्याची राजधानी ही हैदराबाद आहे। आंध्र प्रदेश राज्याची एकूण लोकसंख्या ही 8.46 करोड इतकी आहे। नंबर 4, पश्चिम बंगाल। पश्चिम बंगाल हे भारतातील पूर्व भागात असणारे महत्त्वाचे राज्य आहे। तसेच हे राज्य लोकसंख्येनुसार भारतातील 4थ्या क्रमांकाचे राज्य आहे। कोलकाता ही पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी आहे। पश्चिम बंगाल या राज्याची एकूण लोकसंख्या ही 9.13 करोड इतकी आहे। नंबर 3, बिहार। भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या राज्यांमध्ये बिहार या राज्याचा 3रा क्रमांक लागतो। बिहार हे राज्य उत्तर भारतातील महत्त्वाचे राज्य आहे। या राज्याची प्रमुख भाषा ही हिंदी आहे। बिहारची एकूण लोकसंख्या 10.41 करोड इतकी आहे। तसेच बिहार या राज्याचा साक्षरता दर हा 63.82% इतका आहे। नंबर 2, महाराष्ट्र। क्षेत्रफळानुसार भारतातील 3रा क्रमांकावर येणारे महाराष्ट्र हे राज्य लोकसंख्येच्या बाबतीत मात्र 2ऱ्या क्रमांकावर येते। महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे असून या राज्यातील एकूण लोकसंख्या ही 11.24 करोड इतकी आहे। महाराष्ट्राचा साक्षरता दर हा जवळजवळ 82.91% इतका आहे। नंबर 1, उत्तर प्रदेश। भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या ही उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे। लखनऊ ही उत्तर प्रदेश या राज्याची राजधानी असून या राज्याचा साक्षरता दर हा 69.72% इतका आहे। भारतातील पहिल्या क्रमांकाची लोकसंख्या असणाऱ्या या उत्तर प्रदेश राज्याची एकूण लोकसंख्या ही 19.98 करोड इतकी आहे। तर मित्रांनो, आज आपण भारतातील लोकसंख्येनुसार सर्वात मोठ्या 10 राज्यांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। आमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि हां, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील।